राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून सर्वदूर जोरदार पाऊस कोसळतोय. या दरम्यान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. यासोबतच विशाळगडावर अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे. तसंच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. यासह लंडन मध्ये झालेल्या विम्बल्डन 2024 स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद 21 वर्षीय कार्लोस अल्कारेझनं पटकवलंय. या आणि इतर काही बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 15 जुलै, वार सोमवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे, त्यामुळे सर्व दूर पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. कोकणात पावसाचा जोर वाढला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नद्यांच्या पातळीत वाढ होतीये. कोल्हापुरातही 21 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पुण्यासह साताऱ्यातही मुसळधार सरी पडत आहेत. याच दरम्यान आज पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग यासोबतच परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलाय. यासोबतच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, जालना, बीड, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यात दाखल झालेला मान्सून हा गेल्या काही दिवसांपासून सक्रिय नव्हता, त्यामुळे शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तर ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांचे डोळे हे पावसाकडे लागले होते. मात्र शनिवारपासून दमदार पावसाच्या सरी पडायला सुरुवात झालेली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी सकाळी 8:30 पर्यंतच्या 24 तासांमध्येच सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडलाय. विदर्भात सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे, मात्र मराठवाड्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसानं ओढ दिलेली आहे असं हवामान खात्यानं सांगितलंय. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसानं ओढ दिलीय. पॉडकास्टची पुढली बातमी आहे विशाळगडावरल्या अतिक्रमणाची. गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा चांगला चर्चेत आलेला आहे. या दरम्यान माजी खासदार संभाजीराजांनी पुकारलेल्या अतिक्रमण मुक्त विशाळगड या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. नेमकं यावेळी घडलं तरी काय, याबद्दल दैनिक सकाळचे प्रतिनिधी श्याम पाटील यांनी थोडक्यात माहिती दिली आहे, ऐकूयात. आपले माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांची विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावं यासाठी खूप गेल्या वर्षभरापासूनची मागणी आहे. विशाळगड हा प्रसिद्ध किल्ला असून त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव राहतात. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि हा अतिक्रमण झालेला भाग अतिक्रमण मुक्त व्हावा अशी मागणी होती. त्यासाठी संभाजीराजांनी आज त्या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं आणि त्यासाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात जमलेले होते. त्यांना जाण्यासाठी गडावर पोलीस यंत्रणेने मज्जाव केल्याने आणि सौम्य लाठीमार केल्याने जमाव संतप्त झाला आणि संतप्त झालेल्या जमावाने गजापूर आणि मुसलमानवाडी या ठिकाणी घरांची गाड्यांची जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केलेला आहे. आणि यामध्ये 6 शिवभक्त आणि 12 पोलीस ही जखमी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. विशाळगडावर आणि त्याच्या पायथ्याशी पुरातत्व खात्याची जागा आहे आणि या जागेमध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे. यापूर्वी प्रशासनानं गडाच्या पायथ्यावरचं अतिक्रमण काढलेलं आहे, परंतु गडावरती जे अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढली नसल्यामुळं ती काढावी अशी संभाजीराजांची मागणी होती आणि ते आश्वासन पूर्ण न केल्यानं आज आंदोलनाचा प्रकार घडलेला आहे आणि त्याला हिंसक वळण लागलेलं. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यासंबंधीची. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि सध्याच्या अध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्वेनिया इथं प्रचारसभेत बोलत असताना एका हल्लेखोरानं दूर अंतरावरनं रायफलनं गोळीबार केला. यापैकी एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला चाटून गेल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर प्रेक्षकामधल्या एका व्यक्तीचाही या गोळीबारात मृत्यू झालेला आहे. हल्लेखोराकडनं गोळीबार सुरू असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्याला हिरून तातडीनं त्यालाही ठार मारलंय. मात्र एक हल्लेखोर रायफल घेऊन ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्या इतपत जवळ आलाच कसा याचा तपास सुरक्षा यंत्रणा करतायत. ट्रम्प यांच्यावर हल्ला होणं ही सुरक्षेतली मोठी त्रुटी असल्याचं आता मानलं जात आहे. या दरम्यान हा गोळीबार थॉमस मॅथ्यू क्रूप या नावाच्या 20 वर्षाच्या हल्लेखोरानं केल्याचं FBI ने सांगितलंय. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त केलाय.
राजकारण आणि लोकशाही यांच्यामध्ये हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही असं मोदी म्हणाले. ट्रम्प हे त्यांना झालेल्या दुखापतीतनं लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा या हल्ल्यावर टीका करत अशा प्रकारच्या घटनांचा तीव्र शब्दात निषेध होणं आवश्यक असल्याचं म्हटलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे राजकारणासंबंधीची. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली होती, त्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर आता या 6 आमदारांची नावं समोर आली आहेत. यामध्ये विदर्भातील 1, मराठवाड्यातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 आणि मुंबईतल्या 1 आमदाराचं मत फुटल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मराठवाड्यातले हे आमदार अशोक चव्हाण यांचे समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काँग्रेस या सर्वांवर कठोर कारवाई करणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या संदर्भातला अहवाल दिल्ली हायकमांडकडे पाठवणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे नरेंद्र मोदींच्या संदर्भातली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नावावर एक आणखी मोठी कामगिरी नोंदवली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 100 मिलियन म्हणजेच 10 कोटींहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केलाय. यासोबतच ते जगातले सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते बनले आहेत आणि या यादीमध्ये मोदींनी अनेक बड्या सेलिब्रिटीजना सुद्धा मागे टाकलेलं आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, दुबईचे शासक शेख मोहम्मद आणि पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधानपदी राहून खूप मोठी मजल मारली आहे. इतकंच नाही तर भारतात पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सची संख्या इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा देखील खूप जास्त आहे. लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पॉडकास्टची पुढील बातमी आहे संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागलेल्या विम्बल्डन स्पर्धेविषयीची. लंडनमध्ये झालेल्या विम्बल्डन 2024 स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद 21-वर्षीय कार्लॉस अल्कारेझनं पटकावलंय. त्यानं अंतिम सामन्यात दिग्गज नोवाक जोकोविचला पराभूत केलाय. स्पेनच्या अल्कारेझनं 7 वेळा विम्बल्डन विजेत्या जोकोविचला अंतिम सामन्यात 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ 3 सेट्समध्ये पराभूत केलंय. अल्कारेझचं हे 9वं ग्रँड स्लॅम तर दुसरं विम्बल्डन विजेतेपद आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की अल्कारेझनं दोन्ही विम्बल्डन विजेतीपदं अंतिम सामन्यात जोकोविचलाच पराभूत करत जिंकली आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली. अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या लग्नात बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नासाठी हॉलिवूड अभिनेता आणि रेसलर जॉन सीना देखील पोहोचला होता. आता मायदेशी परतताच त्यांनी एक खास पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यानं अभिनेता शाहरुख खान याचं कौतुक केलंय. किंग खानचा फोटो शेअर करत जॉननं लिहिलंय की मागचे 24 तास खूप छान होते. अंबानी कुटुंबाचं प्रेम आणि अप्रतिम पाहून चाल, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही. या सोहळ्यादरम्यान मला अनेक मित्रांना भेटायची संधी मिळाली, त्यातच मी शाहरुख खान यांना भेटू शकलो हे देखील आहे. आणि मी त्यांना भेटून माझ्या आयुष्यावर त्यांचा किती सकारात्मक प्रभाव आहे हे सांगू शकलो याचा मला जास्त आनंद आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे. वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.